हरिओम श्रीराम अंबज्ञा माझं नाव डॉक्टर नमितावीरा शिरोडकर डोंबिवली पूर्व उपासना केंद्र मग मी दो दोन हजार दोनपासून बापूंकडे आहे म्हणजे बापूंनीच मला त्यांच्या प्रेमाने त्यांच्या गरुडीने इथे घेतलं आहे बापूंकडे आणि त्यानंतर दोन हजार सहा सात साली माझी आई पण यायला लागली पण माझे बाबा मानत होते बापूंना पण ते बापूंचं काही नामस्मरण किंवा हे करत नव्हते पण आई जे करत होते त्याला कधीच त्यांनी विरोध नाही केला आई माझी उपासनेला येते तर जुलै दोन हजार अठरामध्ये असं झालं की त्यांना एक दिवस असंच खूप थंडी भरून ताप आला आणि तो तीन चार दिवस ताप होता त्यांचं डायग्नॉसिस होत नव्हतं नंतर झालं की ते युरिन इन्फेक्शन आहे त्याप्रमाणे त्यांना ट्रीटमेंट दिली गेली आणि त्यातच डॉक्टरनं एक जरा डाऊट आला ते म्हणाले की त्यांचं वय चौऱ्याहत्तर वर्ष आहे तर ते म्हणाले की आपण ह्यांचं पी एस ए लेवल करून बघू पी एस ए लेवल म्हणजे ही ही जी टेस्ट केली जाते ती प्रोस्टेजच्या कॅन्सरसाठी केली जाते तर त्यांनी पी एस ए लेवल बघितली आणि त्याचा रिपोर्ट आला तेव्हा मी घरी होते नेमकी त्या दिवशी आणि बाबांनीच तो वाचला रिपोर्ट आणि तिथे लिहिलेलं होतं की तिथे त्यांची रेंज होती एटी सिक्स आणि हे नॉर्मल रेंज चारपर्यंत असते आणि तिथे त्या रिपोर्टच्या खाली लिहिलं होतं की अशी जेव्हा रेंज वाढलेली असते तेव्हा प्रोस्टेटच्या कॅन्सरचे चान्सेस जास्त असतात त्यांनी मला रिपोर्ट वाचून दाखवला आणि विचारलं की नमिता हे काय आहे हे खरंच असं असेल का, का? तर मलाही एक डॉक्टर असल्यामुळे पोटात पहिले खड एकदमच धडकी भरली की बापरे असं काय आहे एकदम एवढी हो कशी झाली आणि मी त्यांना म्हटलं नाही नाही बाबा आपण बघूया असं काही नसेल वगैरे मी त्यांना समजावलं पण मनातून मी पण खूप घाबरलेले होते मग त्यांनी तिथेच एका युरोलॉजिस्टकडे त्यांनी रेफर केलं आमच्या डॉक्टरांनी त्यांनी बघितलं आणि त्यांनी तर म्हणजे स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही तयारी ठेवा की बहुतेक डाय डायग्नोसिस हा प्रोस्टेटचा कॅन्सर असंच होणार आहे कारण तुमचं वयही तेवढं आहे घाबरू नका हा कॅन्सर हळूहळू पसरतो हे सगळं त्यांनी सांगितलं पण जेव्हा आपल्याला कॅन्सर झालेला असू शकतो ही गोष्ट बाबांनी ऐकली तेव्हा त्यांनी एकदमच मनाने ते खचले कारण कॅन्सर हा शब्दच असा आहे की त्याने माणूस एकदम खचून जातो आणि ते घरी येऊन त्यांनी आईला सांगितलं आई खूपच धीराठी घेतलं आईने ही गोष्ट की म्हणाली काही काळजी करू नका आपण बघू काय होईल ते आणि मग पुढचे पुढचे इन्व्हेस्टिगेशन चालू झाले अजून एका मी कॅन्सर सर्जनला सुद्धा दाखवलं त्यांचेही मत असंच पडलं की आपण बायोप्सी करून घेऊया प्रोस्टेजची आणि इकडे ट्रीटमेंटही चालू झाली आणि तेवढ्यात काय झालं की बाबाच म्हणाले की सुचितदारांना दाखवून घेऊया का कसं झालं की त्यांचे एक मित्र आहेत ते बापू भक्त आहेत त्यामुळे त्यांनी त्यांना अगदी हे सांगितलं नाही सुचितदारांकडे फाईल घेऊन जा म्हणून मग त्यांनी सांगितलं की तू सुचितदारांकडे फाईल घेऊन जा मी तसेच घेऊन गेले दादांनीही हेच सांगितलं सुरुवातीला रिपोर्ट बघून की नाही ट्रसबायऑप्सी करून घेणं गरजेचंच आहे म्हणून आणि मग आले मी परत त्या टेन्शनमध्ये सगळं चालू होतं ते खूप वीक होत होते म्हणजे शरीराने वीक होत नव्हते ते मनाने खूप वीक होत होते कारण कॅन्सर आहे आपल्याला ही त्यांना एकदम अगदी खात्री झालेली होती आणि त्यामुळे त्यांना ना खूपच घरात चालताना बोलताना खूपच थकवा यायला लागला आणि मी त्या दिवशी एक दिवस गेले सकाळीच ऑफिसला जाण्यापूर्वी गेलेले आणि ते खूपच डिप्रेस झालेले की असं का होतं नमिता आपल्यासारख्यांना असं का होतं तर मी म्हटलं की तुम्ही कशाला काळजी करताय आपलं आपले आपण फाईल दादांकडे घेऊन गेलो आहे ना दादांकडे फाईल घेऊन गेल्यानंतर चमत्कार होतातच आणि त्यापूर्वी एक सांगते की त्यां ते नेहास नेमकी डिजिटल वही पण आली होती तर त्यांनी डिजिटल रामनाम वही लिहायला सुरुवात केली होती ओम मनसामर्थ्य दत्ताश्री अनिरुद्ध नमः या तारकपत्राचा जप करायला सुरुवात केली होती आणि तो गुरुवार होता त्या दिवशी आणि सकाळीच मी त्यांना जाऊन सांगून आले आणि दुपारी साधारण तीन वाजता वगैरे मला आईचा फोन आला अगं नमिता पी एस ए लेवलचा दुसरा रिपोर्ट आला आहे आणि तो एटी सिक्सवरनं डायरेक्ट इलेवनवर आला आहे हां मला खूप बरं वाटलं लगेच मी डॉक्टर पडेलकरांनाही कळवलं आणि पडेलकरांनी दादांच्या कानावर घातलं आणि दादाही म्हणाले म्हणजे बहुतेक ट्रस बायोप्सी पण निगेटिव्ह येईल त्यानंतर मग आम्ही पुन्हा ट्रस बायोप्सीसाठी पण गेलो आठ दिवसांनी त्यांची ट्रस बायोप्सी झाली आणि अपेक्षेप्रमाणे रिपोर्ट नॉर्मल आला नॉर्मल आल्यानंतर मी जेव्हा त्यांना संध्याकाळी भेटायला गेले तेव्हा त्यांचं उद्गार होते नमिता खरंच प्रत्येकाला आपल्या आयुष्यात मानवी सद्गुरूची गरज असते त्यांच्या आयुष्यात सद्गुरू आले आणि हे बापूंच्या करून ते मला खूप 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 छान वाटतंय हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ